नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर सकाळी सकाळी मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तर सर्वांना गुड मॉर्निंग। तर आता मी आजची डेली रुटीन दाखवणार आहे। सकाळची सुरुवात मस्त एक कप चहा बरोबर। काय करते मम्मी? कोणाला तरी बोलवा लागून मशीन उचलाय। एवढं सामान इकडं आणून ठेवलं होतं ना। म्हणजे काम करायला पण सोपं जात। तर सपनाची आणि माझी जेव्हा डिलिव्हरी झाली होती तेव्हा ही रूम रिकामी केली होती, आणि आतल्या रूममध्ये मी होते आणि बाहेरच्या रूममध्ये सपना होती। तर तेव्हा मम्मीने ह्या दोन मशीन्स आणि काही पसारा कडाच्या रूममध्ये नेऊन टाकलेला होता। तर आज मम्मी घेऊन येते। तर भरपूर दिवस झाले होते, 3 महिने, त्यामुळे मग आता मम्मीने तो सर्व पसारा आणि मशीन्स घेऊन आले आहे या रूम ठेवण्यासाठी। तर ही पिको फॉलची मशीन्स आहे आणि ही एक शिलाई मशीन्स आहे, आणि मम्मीच्या ह्या टेबलवर सर्व पसारा ठेवला आहे मम्मीने। तर इकडे काही कस्टमरचे ब्लाऊज असे मम्मीने लावून ठेवलेले आहे वरती, आणि खूप सारे कस्टमरचे ब्लाऊज असतं मम्मीकडे, पण मम्मीने आता खूप कमी काम केलं आहे। पहिले जेव्हा आम्ही सर्व बहिणी होतो लहान तेव्हा मग मम्मी खूप सारं काम घ्यायची कस्टमरचे। सगळं सामान आणलं का? सगळं आणलं बाई, किती दिवसाचं ते घरात पडलं होतं। पिंदर पिंदर जायचं, एक 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 साडी करून आणायची। हा ना, रक्षा आता इकडं आपलं आपलं बरं। सगळं सामान आणलं? सगळं। हा ना, किती सामान नेऊन ठेवलं होतं तिकडं। हे काय ग? ब्लाऊज पीस कटिंग केलेली आहे इकडं पण। कस्टमर हे फिटिंग करायचं नाही, शिवायचंय का ड्रेस मटेरियल हे त्यात कटिंग केलेले ब्लाऊज किती पडलेले कधी तर ड्रेस मटेरियल शिवून दाखव मग। चायनल वर कटिंग केलेले ब्लाऊज दाखवायचे का? तर बघा, मी एवढं सगळं सामान तिकडं त्या रूम मध्ये ठेवलं होतं, सगळे कटिंग केलेले ब्लाऊज पण माझे करायचे होते। किती दिवसाचे कटिंग केले ते? आमच्या डिलिव्हरीच्या आधी पासून कटिंग करून ठेवले, कटिंग करून ब्लाऊज पडलेले शिवायचे कस्टमर। कस्टमरला सांगते का मुलींची डिलिव्हरी झाली वरती, बघा हे सगळे कटिंग करून शिवलेले मी। कस्टमर गरके मार मारच आहे, कस्टमरचे सारखे फोन दिले ते, आणि हे सगळे मी कटिंग करून तिकडं त्या रूम मध्ये ठेवले होते। आता मला हे सगळे शिवून द्यायचे। लईस आहे ग? कुठे अजून नाही, याच्यात बी तेच सामान ठेवून दिलं होतं ना, याच्यात पण तेच सामान ठेवून दिलं होतं दाखवते ना। हे बघा आता किती करण नाही बाई, किती ब्लाऊज शिवायचे पडले माझे एकत्र होईल बरं का? नाही, हे बघा असे कटिंग करून ठेवले, काही गुंडाळून ठेवले काही, आणि मला आता हे सगळे पूर्ण करायचे ब्लाऊज सगळे कोंबून कामून ठेवले। ही डिझाईन लय भारी ना, कोणाची हे दाखव आधी हे। हे बघा पूर्ण कटिंग करून बरेचसे डिझाईन पण काढून ठेवले, डिझाईन पण काढून ठेवले, ज्याचे त्याचे डिझाईन काढून ठेवले। आता फक्त आहे ना शिवायचे, पुढचे भाग शिवायचे। हे बघा किती ठेवले, एवढे सासून ठेवले यांच्या डिलिव्हरी कधी व्हायचे का आता? हा,
होतील ना, ये बघा हे तर आहेच आहे, वरती पाय ना गेले, वरती पण बघा. आणि याच्यात साड्या बिड्या कस्टमरचे हे बघा, हे बघा एवढे शिवायचे सगळे पडलेले ब्लाऊज. आता शिका आम्ही खोलून खालून बघतोय, हे बघा सगळा पसारा असा ठेवला होता. आणि याच्यात मी ते डिझाईन तयार केलेले, ही माझी डिझाईन आहे सगळे. हा याच्यात कस्टमरचे ब्लाऊज, कस्टमरचे ब्लाऊज आहे एवढे सगळे ब्लाऊज मला आता द्यायचे. आणि मी थोडे थोडे करून द्यायचे मी इकडं पण, पण हे बघा इकडं पण किती साड्या वेगळ्या पडल्या आहे. आता हे सगळं तिकडंच होतं, हा पसारा सगळा तिकडंच होता. आता मला हजार शिवायचे का, हे पण शिवाय. मग आता हे ब्लाऊज पीस आहे, हे बघ याच्यावरले, हे चार साड्यांवरले ब्लाऊज पीस आहे बघ. एवढं सगळं द्या नंतर आता का ग मम्मी, कोणाचे किती कोणाचे माझ्या लक्षात राहतो. आता हे पण पिको फॉल करायचं पडलंय चार महिन्यापासून, हे चार वर्षे एक एक वर्ष झाले. आणि बघा आता हे इकडं पण सगळे मी असे बांधून ठेवले होते कस्टमरचे, हे बघा आता माझा इतका काही पसारा आहे. आता मी हे सगळं काही पटापटा शिवून घेणार आहे ना, हे बघा या साड्या पण आता हे पण द्यायच्या आहे. याची डिझाईन काढ ना मम्मी तू चॅनल वर, तुम्ही बघू, तुम्ही बघा आता किती का म्हणजे असे इतके माझ्याकडे ब्लाऊज पीस. त्याच्यामुळे मम्मीला रेग्युलर व्हिडिओ टाकायला जमतच ना, एवढे सगळे द्यायचे कस्टमरचे. आणि तिकडं पण एक बॅग भरेले सगळे सगळे, हे बघा मी कशात पण असे भरून ठेवते, गिरायकांचे वरती नाव टाकून ठेवते. हे बघा हे सगळे ब्लाऊज पीस मी गुंडाळून बिंडाळून ठेवले होते पिशवीत घालून कस्टमरचे. आता मला एवढे सगळं शिवायचं आहे, एवढं सगळं काम मला करावं लागतं. आणि मी फक्त हात शिलाई आणि हुक बिक लावायलाच माझ्या हाताखाली आहे, सगळं स्वतःच काम करते मी, सगळं हे काम सगळं स्वतःच करते घरातलं करून, घरातलं करून मी हे सगळं एकटीच करते. आणि त्याच्यात आमचं शिवांश आम्हाला काहीच काम करून देत नाही शिवांश. आता उठला का बघते आम्ही, पिल्लू झोप झाली तुझी, झोप झाली झाली, कधी उठला तू, कधी कधी उठला, छान बर मम्मीला कधी उठला आहे काय बाई, अग बाई आताच उठला वाटतं, कॅमेरा पाहिला, पाहिला कॅमेरा, कॅमेरा पाहिला पिल्लूनी. आज सगळा पसारा आपला इकडे आणलाय मी आता पटापटा काम करायसाठी, एवढं कामच होत नव्हतं, थोडं थोडंच काम व्हायचं, पिको फुल करायला जात इकडं, हे करा ते करा आणि शिवांश रडतो इकडं, त्यापेक्षा इकडंच घेऊन आले आता सगळं सामान. हा माहित शिवांशवर लक्ष पण ठेवता येईल आणि ब्लाऊज पण शिवता येईल. आजील म्हणा आता मी काही काम नाही करून देणार, देणार करून कसं बघतो पाहिला. ही बघा ही माझी छोटीशी रूम आहे आणि ह्या रूम मध्येच मी कस्टमरचं सगळं काम करते. आणि मला एवढीच जागेत काम करायला आवडतं. हे सगळे दोन हात पडलेले ब्लाऊज पीस आहे आणि हे सगळे मला एकटीलाच शिवायचे, कस्टमर पारदर्शी घरगलो रोज येते आणि झाले का झाले का, मी थोडं करत होते पण आता मला फर्स्ट मध्ये काम करावं लागल, एवढं फर्स्ट मध्ये काम करावं लागल आणि पटापटक शिवावं लागेल तरच माझं काम उरत होत. माझ्या या दोन मुलींच्या डिलेव्हरीमुळे माझं सगळं काम खोपलं होतं. आणि तरी पण मी त्या डिलेव्हरी असताना पण त्यांचं करून थोडं थोडं ब्लाऊज पण शिवले, नवऱ्यांचे ब्लाऊज शिवायचे. आणि गरज तेवढ्या वेळेत तर किती नवऱ्यांचे ब्लाऊज शिवले असं ना. आणि त्यांना लग्नासाठी गरज असायची तेव्हा ते कस्टमर माझ्याकडचे फिक्स आहे त्याच्यामुळे मग मी काय म्हणते त्यांच्या घ्यावंच लागेल शिवा, पण ते म्हणायचे नाही होताई आम्हाला काही करून शिवलंच पाहिजे, तर मी दिला कस तरी ऍडजस्ट करू, आता मला काही टेन्शन नाही. आता प्रियांका पण पुढच्या महिन्यात जाणार आहे, पुढच्या महिन्यात जाणार आहे तिकडं पुण्याला, पुण्याला शिफ्ट होणार. आणि आता कसं आहे त्यांचं काम इथूनच चालू होतं ऑनलाईन, बघा आता एवढं सगळं काम मी एकटीच करणार आहे.
आणि तुम्हाला पण व्हिडिओ पण अपलोड करेन. प्रियांका पण दिवाळी झाल्यावर जाणार आहे, तोपर्यंत प्रियांकाची मला थोडीफार मदत होईल. प्रियांका पण मला थोडंफार काम करू लागा म्हणजे पटापट एवढे ब्लाऊज करून टाकते. संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. तर इकडे तांदूळ आणि मुगाची डाळ घेतली आहे. आज आम्ही बनवणार आहे डाळ भात. आणि हा मसाला घेतला आहे आळूवडी बनवण्यासाठी. त्यात लसूण, लाल मिरची, मीठ, जिरं आणि हळद टाकलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली वरून. आणि हे आपण वाटून घेणार आहोत. आणि हे बेसन पीठ आहे आणि हा वाटलेला मसाला. तर तो मसाला आता आपण बेसन पीठामध्ये टाकून घेऊया. तर हा मसाला आपण बेसन पीठामध्ये टाकून घेतला आहे आणि आपण त्यात थोडं थोडं करून पाणी टाकून थोडं पीठ असं पानांना लावता येईल, आळूच्या पानांना लावता येईल त्याप्रकारे आपण तसं पीठ बनवून घेऊ. पातळच आळूची पानाची वड्या आणि डाळ भात. तो ब्लाऊज पण शिवायचा आहे ना? हा ब्लाऊज पण शिवायचा. स्वयंपाक झाले आपण शिवांश राहिला पाहिजे फक्त. शिवांशला तर लई रडायला लागत. शिवांश काही कामच करून देत नाही, ब्लॉग शूट करून देत नाही, काहीच नाही कामच नाही करून देत. थोडा शांत.